इथल्या सगळ्यात मोठ्या ब्रिजेसपैकी पहिला ब्रिज हा जे जे फ्लायओव्हर तर दुसरा आहे हा लालबागचा फ्लायओव्हर। हा लालबागचा फ्लायओव्हर जी आत्ता आपण परिस्थिती पाहतो किती निकृष्ट दर्जाचं बांधकाम आहे यावरनं हे स्पष्ट होतंय। बुधवारी रात्री पावण्या 11 सुमारास लक्षात आलं की फार मोठा इथे गॅप पडलेला आहे आणि त्यानंतर वाहतुकीसाठी नॉर्थ बाउंड हा जो ब्रिजचा भाग आहे तो पूर्णपणे बंद करण्यात आला। बुधवारी रात्रीपासूनच नॉर्थ बाउंड म्हणजेच दादरच्या दिशेने जाणारा लालबाग फ्लायओव्हरचा भाग जर आपण बघितलं की सिमेंट आणि काँक्रीट जे खरं तर वापरलं गेलं आहे त्याचा दर्जा इतका खराब आहे की या ब्रिजला अजून 5 वर्ष पूर्ण झाली नाही आहेत। अशा परिस्थितीमध्ये या ब्रिजची ही हालत झालेली आहे। अख्खा लोखंडी तुकडा जो आहे जो काँक्रीटच्या आधाराने इकडे लावण्यात आला होता तो खाली पूर्णपणे पडून गेलेला आहे। सिमेंट काँक्रीट बाजूला वेगळं झालेलं आहे। हा फ्लायओव्हर म्हणायचं झालं तर अत्यंत कंजेस्टेड किंवा गर्दी भरल्या भागातनं जाणारा म्हणून सातत्यानं याच्यावर गाड्यांची ये जा होत असते। आताही जर आपण बघितलं साऊथ बाउंड म्हणजेच दक्षिण मुंबईच्या दिशेनं पुढे जाणारा हा रस्ता मात्र पोलिसांनी सुरू ठेवला आहे, पण जेव्हा संध्याकाळची लोकांची घरी पळताची घाई असेल तेव्हा मात्र लोकांना नक्कीच त्रास जाणवेल जर याचं काम उरकलं नाही तर। पावणे 3 किलोमीटरचा हा ब्रिज 2011 साली 140 कोटी रुपये खर्चून बांधला गेला खरा, पण 5 वर्षातच त्याची ही परिस्थिती झाली। MMRDA हा ब्रिज बांधला होता आणि सिम्प्लेक्स नावाच्या कॉन्ट्रॅक्टरकडनं हा बांधून घेण्यात आला होता। 5 वर्षांची मुदत म्हणजे 5 वर्षांच्या जो मेंटेनन्सचा पार्ट आहे तो या सिम्प्लेक्सलाच बघायचं होतं। सध्या तरी तो BMC कडे असला तरी या सिम्प्लेक्स कॉन्ट्रॅक्टरकडनं हे काम करून घेतलं जाणार आहे आणि संध्याकाळी उशिरापर्यंत हा ब्रिज वाहतुकीसाठी खुला केला जाईल असं म्हटलं जात आहे खरं, पण कोणत्या मटेरियलने आणि कसं केलं जाणार आहे हे त्यावर ॲक्च्युली ठरत आहे की हा ब्रिज वाहतुकीसाठी खुला केला जाईल संध्याकाळपर्यंत की नाही। कामाचा अत्यंत निकृष्ट दर्जामुळे या ब्रिजला 5व्या वर्षीच ही वेळ आली आहे अशा पद्धतीनं मोठ्या प्रमाणात डागडुजी करण्याची। व्हिडिओ जर्नलिस्ट उमेश गोविलकरसह स्वाती लोखंडे ढोके, IBN लोकमत, मुंबई।